तर बंडखोरीचा सामना जवळपास सगळ्याच पक्षांना करावा लागतोय. पाहूया त्याबाबतच्या बातम्या. सदा सरवणकरांकडून मनसेसाठी माघार नाहीच, माझ्यावर दबाव पण मी लढणारच. सरवणकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल, माहीममध्ये तिहेरी लढत रंगणार. लातूरमध्ये भाजपला धक्का, माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. स्थानिक नेत्यांवर आरोप करत शृंगारेंनी भाजपला केला राम राम. दिलीप देशमुख, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मुंबईत महायुतीत दोन ठिकाणी बंडखोरी, वांद्रे पूर्वमध्ये कुणाल सरमळकर तर अणुशक्तीनगरमध्ये बबलू पांचाळ यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल. भायखळा विधानसभेत काँग्रेसकडून बंडखोरी, माजी आमदार मधू चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज. भायखळ्याची जागा ठाकरेंना सुटल्यानं चव्हाण नाराज, ठाकरेंकडून मनोज जामसूतकरांना तिकीट. शरद पवार गटाच्या ज्योती मेटेंकडून बीडमधनं अपक्ष अर्ज दाखल, संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्यानं ज्योती मेटे नाराज. रणजित सिंह अपक्ष उभा राहिला तरी पवारांचं आमच्यावर प्रेम राहील, माढ्याचे आमदार बबन शिंदेंचा विश्वास. बबन शिंदेंचा मुलगा रणजित सिंह माढ्यातून अपक्ष लढणार. बोरिवलीतून गोपाळ शेट्टींचं शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, भाजपनं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानं गोपाळ शेट्टी नाराज. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी, शिंदेच्या शिवसेनेनं देवळाली दिंडोरीत उमेदवार दिले. देवळालीतील राजश्री अहिराव, दिंडोरीत धनराज महाले यांना उमेदवारी, देवळाली आणि दिंडोरीत दादा गटाचे उमेदवार.